आयोजकांचे मी आभार मानतोय, कारण समालोचन संधी प्राप्त होते. पहिल्यांदा विरार विभागात मी समालोचन करतोय. तर शेवटचा मॅच असेल आजच्या दिवसातला शनिदेव कृपा आगाशी वर्सेस शैवी 26 चंदन सार. कुठला संघ असेल मंडेचं तिकीट मात्र कन्फर्म करेल. सोमवारचं तिकीट कोण प्राप्त करेल? एस पंचांचा ग्रीन सिग्नल दाखवला होता. बेस्ट ऑफ लक दोन्ही संघासाठी असेल. एका बाजूने आपण पाहू शकाल फलंदाज संदेश, तर दुसऱ्या बाजूने श्रेयस अशी जोडी मैदानच्या आतमध्ये. स्विच चा फटका पहिल्या चेंडूवर हवाई फायर करण्याचा प्रयत्न. इथे नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. तत्पूर्वी एक धाव परिपूर्ण, दोन धावा सहज पूर्ण केल्या जातात. दुहेरीने श्री गणेश केला जातोय. तो आपण पाहू शकाल चंदनसार या संघाच्या पहिला चेंडू दुहेरी धाव येताना. शेवटचा मॅच असेल आजच्या दिवसातला. कुठला संघ असा असेल तो मात्र सोमवारचं तिकीट कन्फर्म करेल आणि कुठल्या संघाचा प्रवास इथे समाप्त होईल. पहिल्या चेंडूवर दुहेरी धाव येते. एकदा गोलंदाज गुल मार्कवर मिस्टर हितेश मेहर. यावेळेस मात्र फटका फसला जाईल का? ऍब्सोल्युटली प्लम केला जातो इथे वारंवार स्विच चा फटका आणि आता संघाला बसतोय हा फटका. पहिला गडी बाद दोन या चौकीवर. चला नेक्स्ट बॅट्समन लगेच मैदानच्या आतमध्ये आपण जायचं आहे, कारण शेवटचा मॅच असेल आजच्या दिवसातला. धावसंख्या दोन धावा या फिल्डकार पाहायला मिळतात. चांगलं कमबॅक केलं हितेश मेहर याने. बंटू मैदानच्या आतमध्ये जातोय. चांगलं कमबॅक सुरू केलं. पहिल्या चेंडूवर दोन धावा आल्या होत्या. त्यानंतर तोच प्रयत्न केला होता स्विच इटचा आणि इथे फटका फसला गेला आणि पंचांचं बोट मात्र आकाशाकडे जरूर दर्शवलं गेलंय. तर पहिला गडी बाद होतोय दोन या धावसंख्येवर. आजच्या दिवसातला शेवटचा मॅच रंगताना पाहायला मिळतो. एका बाजूने शैवी 26 चंदन सारा संघ, तर दुसऱ्या बाजूने शनिदेव आकाशी हा संघ आपण पाहू शकाल. शेवटचं मॅच आजच्या दिवसातला हा आहे. त्यानंतर कुठला संघ असेल सोमवारच्या दिवसामध्ये दिमागदार इथे या मैदानामध्ये प्रवेश करेल. तर धावसंख्या दोन धावा या फलकावर डीपीएन च्या माध्यमातून मात्र जे श्रोते जोडले आहेत त्यांचंही स्वागत असेल. यष्ट्या मात्र दाखवल्या होत्या, हिंमत असेल तर नेम करून दाखवा आणि यष्ट्या उद्ध्वस्त केल्या जातात. क्लीन बॉलच्या बांडेमधून बॅक टू बॅक दुसरा विकेट यस दिसे. मागच्या मॅच मध्ये तीन चेंडू तीन चौका ठोठावल्या होत्या. ऋणई मैदानच्या आतमध्ये जातोय. आता एक भागीदारी करणं गरजेचं असेल, कारण दिवसभराची मेहनत आता फळाला येण्याची संधी आहे. कारण हा शेवटचा मॅच आहे आजचा. जर हा मॅच जिंकताय तर तुम्हाला मंडेचं तिकीट कन्फर्म असेल. तर धावसंख्या आपण पाहू शकाल दोन धावा. धावफलकावर दोन गडी बाद होतोय. कॅप बाद कमबॅक करतो मिस्टर हितेश मेहर. पहिल्या चेंडूवर दोन धावा आल्या होत्या. त्यानंतर दोन चेंडूवर दोन विकेट्स प्राप्त करतोय. धावसंख्या दोन धावा दोन गडी बाद. ऑन हॅट्रिक असेल, हॅट्रिक साधली जाईल का? फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू सरळ निघून जातोय. सीमा रेषा पार झाला नाहीये आणि वाटते शेवटच्या मोमेंटला क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. तत्पूर्वी तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न होतोय आणि तीन धाबा इथे कम्प्लीट केल्या जात आहेत. या तिहिरीने धावफलक पुढे जातोय. धावसंख्या पाच धावा या फलकावर पाहायला मिळतात. शेवटच्या मोमेंटला मात्र चेंडूला अडवलं गेलंय, स्टॉप केला गेलाय आणि धावसंख्या तीन ने फ्लाय होतोय. पाच धावा या फलकावर चार चेंडूच्या समाप्तीकेर. षटक क्रमांक पहिला आहे आणि चांगली गोलंदाजी आदळतोय. मिस्टर हितेश मेहर स्वतः कर्णधार आहेत, चांगलं नेतृत्व करताना पाहायला मिळतंय. चार चेंडू फेकतोय. धावसंख्या पाच धावा, तब्बल दोन गडी बाद होत आहेत. इथे जी गिणी मात्र मॅचचा आनंद घेत आहे त्यांचंही सहज स्वागत असेल. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता.
निर्धावच्या स्वरूपात चेंडू फेकला तर क्या बात आहे, सुपर्ब बॉलिंग जरूर पाहायला मिळते मिस्टर हितेश मेहर। शेवटचा चेंडू असेल षटक क्रमांक पहिला मार्गस्थ आहे बहुजन विकास आघाडी पुरस्कृत गासपाडा HDIL चषक 2022 चे शानदार आयोजन पाहायला मिळतंय। शेवटचा चेंडू असेल धावसंख्या 5 धावा धावफळकार पाहायला मिळतात। पुन्हा एकदा इथे फटका फसला जातोय क्या बात आहे, 3 विकेट्स प्राप्त करतोय सुपर्ब गोलंदाजी मिस्टर हितेश मेहर। पहिल्या षटकाची समाप्ती होत आहे, धावसंख्येचा विचार केला तर 5 धावा 3 गडी बाती। ऐकूया सुमधुर संगीत, लगेच येऊया मैदानच्या आतमध्ये। कार्य नेहमी करतोय मी नाही पाटील माझी नगर सेवक, मी नाही पाटील माझी नगर सेवक, मी नाही पाटील माझी नगर सेवक। अडचणी तीन भोईर दादाची, सातही लाखात एक, सातही लाखात एक, सातही लाखात एक। भल्या भल्यांची होईल आजादी तही दांडी गुल, भल्या भल्यांची होईल आजादी तही दांडी गुल। हे गासपाडाचा चषक यो आमचा, आईलाई पावरफुल गासपाडाचा चषक यो आमचा। सुपर्ब गाणं पाहायला मिळतंय, दमदार आयोजन पाहायला मिळतंय, गासपाडा चषक आपल्याला पाहायला मिळतोय। धावसंख्येचा विचार केला तर तब्बल 3 गडी बाद होता, 3 मोहरी गाणत करतोय तो आपण गोलंदाज हितेश मेहर। कारण पहिले 3 फलंदाज असतात ते खूप महत्वाचे फलंदाज असतात, 3-4 फलंदाज जेव्हा बाद होतात तेव्हा अर्धा संघ गाणत होतो असं म्हणायला हरकत नाही आहे। कारण पहिले 3-4 फलंदाज असतात ते खूप महत्वपूर्ण फलंदाज असतात। तर 3 गडी बाद 5 धावा अफलकार शैवी 26 चंदन सर हा संघ प्रथम फलंदाजी करताना आपण पाहू शकाल। अडचणीत आहे, संकटमोचक कोण ठरेल या संघासाठी, कारण शनिवारचा दिवस आहे आपण पाहू शकाल, हनुमंताचा वार आहे। जेव्हा जेव्हा संकट असायचं तेव्हा हनुमंत पुढे यायचे, इथे कोण ठरेल संकट मोचक क्या बात आहे। सुपर्ब गोलंदाजी आकाश जरूर पाहायला म्हणतो, ज्याप्रमाणे गोलंदाजी केली हितेश मेहर आणि त्याच सटीक लाईन त्यात लेंथ गोलंदाजी करतोय गोलंदाज मिस्टर आकाश वैती क्या बात आहे। अडचणीत आहे चंदनचा हा संघ, संकट मोचक ठरवावं लागेल, पार्टनरशिप तुम्हाला भागीदारी रचावी लागेल। फुलल यांचा चेंडू इनफील्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न, एक धाव इथे परिपूर्ण असेल, दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न असेल का, मात्र इथे जोखीम पत्करली गेली आणि पंचांचं बोट आकाशाकडे। चौथा विकेट जातोय 6 या धावसंख्येवर, चौथा गडी बाद यस डीजे। धन्यवाद शनिदेव कृपा आकाश संघ मात्र चांगलं कमबॅक करतोय। आता अडचणीत आहे तो चंदन सारा संघ, पार्टनरशिप करावी लागेल, भागीदारी रचावी लागेल। पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळताना पाहायला मिळतोय तो चंदन सार हा संघ, तब्बल 4 गडी बाद होत आहेत। धावसंख्येचा विचार केला तर आतापर्यंत 6 धावा या फलकार पाहायला मिळतात। कागदोपत्री जरी स्ट्रॉंग असलाय तरी मैदानच्या आतमध्ये दमखम दाखवावा लागेल तुम्हाला मैदानच्या आतमध्ये, कारण ऍक्शन स्पीड लाउडर दॅन द बॉल शब्दापेक्षा कृती श्रेष्ठ आहे आणि ती कृती तुम्हाला इथे दाखवावी लागेल। दमखम दाखवतोय आगाशी या संघ, वरचढ ठरताना आतापर्यंत जरूर पाहायला मिळतोय। 6 धावा धावफळकावर 4 गडी तब्बल तंबूच्या आसऱ्याला जाताना पाहायला मिळतात। पार्टनरशिप रचावी लागेल, भागीदारी करावी लागेल, मेहनत करावी लागेल, कष्ट करावे लागतील तुम्हाला मैदानच्या आतमध्ये, कारण क्षेत्र कुठलंही असू द्या कष्टाला पर्याय नाहीये, आणि कष्ट तुमचे प्रामाणिक असतील तर यशालाही पर्याय नाहीये। पुन्हा एकदा क्या बात आहे, एक क्लासिकल फटका पाहायला मिळतोय, तत्पूर्वी चेंडू निघून जाईल का आणि हा येतोय एक दमदार चौकार, थोडस प्रेशर रिलीफ असेल। ऐकूया सुमधुर संगीत। धन्यवाद, धावसंख्या आपण पाहू शकाल तब्बल 10 धावा या धावफलकार पाहायला मिळतात। शुभेच्छा देत आहेत हितेशजी गिणी, या स्पर्धेसाठी चांगलं आयोजन दर्जेदार आयोजन पाहायला मिळतं, त्यांच्या माध्यमातून शुभेच्छा येतात या स्पर्धेसाठी।
धावसंख्या 10 धावा या फलकावर थोडंसं प्रेशर रिलीफ असेल, कारण अडचणीत आहे संघ. तुम्हाला एक सावरावा लागेल, एक फायटिंग स्कोर उभा करावा लागेल, कारण शनिदेव संघ थोडा एक मजबूत संघ पाहायला मिळतोय. तर षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ आहे, धावसंख्या 10 धावा या फलकावर पाहायला मिळतात. पण एकदा गोलंदाज गोल मार्क वर सज्ज होताना आकाश वैती एक धाव परिपूर्ण असेल. लिपचा क्षेत्ररक्षक पुढे येतोय, तत्पूर्वी संघाला सावरावा लागेल, आकार द्यावा लागेल, एक फायटिंग स्कोर इथे उभा करावे लागेल. धावसंख्या जाऊन पोहोचतोय 11 धावा या फलकावर 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सामना खूप महत्वाचा असेल, सोमवारचं तिकीट कन्फर्म करायचं असेल तर तुमचं सर्वस्व तुम्हाला इथे द्यावं लागेल, मेहनत करावी लागेल, दमखम दाखवा लागेल मैदानच्या आतमध्ये. फुलाल यांचा चेंडू ऑन साइडला बेरकावून देण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक पुढे सरसावला जातोय, तत्पूर्वी एक धाव थेंबे थेंबे तळे साचे असं म्हणावं लागेल, कारण एक एक धाव खूप महत्वाचा आहे. क्रिकेटची लाईफ लाईन एकेरी दुहेरी धाव, मुंबईची लाईफ लाईन लोकल ट्रेन, इथे तुम्हाला लाईफ लाईनचा वापर करावा लागेल. जेव्हा जेव्हा लूज चेंडू असेल तेव्हा तुम्हाला प्रहार करावा लागेल. धावसंख्या आतापर्यंत 12 धावा या फलकावर, षटक क्रमांक दुसरा. पुन्हा एकदा प्रयत्न जरूर केला जात आहे ऑन साइडला भिरकावून देण्याचा प्रयत्न. तोच क्षेत्ररक्षक पुढे येतोय, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. धावसंख्या 1 ने फ्लाय होतोय, 13 धावा, 2 षटकाच्या समाप्ती खेळ. प्रथम फलंदाजी करताना शैवी 26 चंदन सार हा संघ, 16 धावा 13 धावा आणि 4 गडी बाद. तर आदरणीय सन्माननीय विलाजी करत साहेबांचं मात्र स्वागत सन्मान केलं जाईल. विजय करत साहेबांना विनंती असेल, आपल्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान करायचा आहे. आदरणीय सन्माननीय विलाजी करत साहेब आमच्या व्यासपीठावर आहेत. अतिथी देव भव ही भारतीय संस्कृती आहे. तर विलाजी करत साहेबांचा सन्मान केला जातोय. आदरणीय सन्माननीय विजयजी करत साहेबांना मी विनंती करेन. तर मॅच कडे आपण जाऊया. 2 षटकाची समाप्ती होते, तब्बल 13 धावा तब फलकार पाहायला मिळतात. संघाला सावरावा लागेल. चला विजय घर साहेबांना विनंती करेन या स्पर्धेचे शिल्पकार विलासजी घर साहेबांचा शुभ सन्मान करायचा आहे. पुष्पगुच्छ दिले जात आहे, स्पर्धेची आठवण सन्मान चिन्ह दिलं जात आहे. पुष्पाप्रमाणे बहरत राहा. गोलंदाज मार्फत गोलंदाज मिस्टर हितेश मांगेल आपण पाहू शकाल गोलंदाज मार्कवर. तदनंतर आहे दुसरे अनिरुद्धजी भागवत साहेब आहेत, त्यांचाही स्वागत सन्मान केला जाईल. अनिरुद्ध भागवत साहेब इथे आहेत, त्यांचाही स्वागत सन्मान केला जातोय. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या आतापर्यंत 13 धावा या फलकावर पाहायला मिळतात. पहिला चेंडू निर्धावच्या स्वरूपात पाहायला मिळतोय. एक चांगलं व्यक्तिमत्व पाहायला मिळतंय अनिरुद्धजी पाटील साहेब. पुन्हा एकदा पंचामच्याकडे वलटाना पाहायला मिळतात. संध्याकाळच्या सत्रामध्ये वॉर्मअप करण्याची संधी प्राप्त करून देत आहेत गोलंदाज. धावसंख्या 1 ने फ्लाय होईल, 14 धावा या फलकावर. तदनंतर दुसरे सत्कार मोठे आहेत, वासुदेवजी पाटील साहेब आहेत, त्यांचाही सत्कार केला जाईल. आदरणीय सन्माननीय वासुदेवजी पाटील साहेब त्यांचाही मात्र सत्कार केला जाईल. मी पुन्हा एकदा विनंती करेन विजयजी करत साहेबांना, आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सत्कार करायचा आहे. मॅच स्टार्ट आहे मैदानच्या आतमध्ये, आपण धावसंख्या 14 धावा फलकावर. पुन्हा एकदा मी शाईन स्टोक पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक झेल खाली येते, कुठल्याही प्रकारची चूक करत नाहीये. 5वा गडी बाद होतोय 14 या धावसंख्येवर. तर आपण स्वागत समारंभाकडे जातोय. आदरणीय सन्माननीय वासुदेवजी पाटील एक चांगलं व्यक्तिमत्व, स्पर्धेची आठवण सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ जरूर प्रदान केला जातोय. या स्पर्धेचे शिल्पकार विजयजी गरज साहेब यांच्या शुभ हस्ते. अडचणीत आहे संघ चंदन सार, संकट मोचक कोण ठरेल या संघासाठी. जावेद मैदानच्या आतमध्ये जातोय, धावसंख्येचा जावेद बाद होत आहेत मैदानच्या आतमध्ये जातोय. उमेश मैदानच्या आतमध्ये जातोय. षटक क्रमांक तिसरं मार्गस्थ आहे, धावसंख्येचा विचार केला आतापर्यंत 14 धावा धाव फलकावर तब्बल 5 गडी बाद होत आहेत. कंबड मोडलं जातंय असं म्हणावं लागेल. चंदन सार या संघाचं पहिल्याच ओव्हर मध्ये काय कमालीचं प्रदर्शन पाहायला मिळालं होतं. 5 धावा खर्च केले होता, 3 गडी तब्बल बाद केले होते. तदनंतर आकाश वैतीने मात्र चांगलं कमबॅक केलंय, 8 धावा खर्च केल्या होत्या, 1 धावपाच्या स्वरूपात बाद झाला होता. तदनंतर चांगली गोलंदाजी हाताळतोय हितेश मांगेला, गोलंदाज मार्कवर जरूर पाहायला मिळतोय. 2 चेंडूचा खेळतोय, षटक क्रमांक तिसरा मार्गस्थ आहे.
पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण कव्हर रिझन मध्ये. आता इथे मात्र आत्महत्या करता करता वाचतायत की काय असं म्हणावं लागेल, आणि नशीब बलवत्तर होतंय असं म्हणावं लागेल. आणि एक जीवनदान मिळतंय, धावसंख्या स्थिर आहे 14 धावा, धावफळकार पाहायला मिळतात. षटक क्रमांक तिसरा, 3 चेंडूंचा खेळ होतोय आतापर्यंत. टीसी पार केले जाईल का, अडचणीत आहे चंदनसार हा संघ. अजूनही तुमच्याकडे 9 चेंडू असतील. पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाज मार्कवर, प्लेइंग फॉर्म बॉडी अवे, पंच मात्र आमच्याकडे वलटाना पाहायला मिळत आहेत. इट इज वाईट. अवांतर धावण्याची धाव संख्या फ्लाय होते 15 धावा, धफ्फलकार पाहायला मिळत आहेत. दिवसातला शेवटचा मॅच असेल, कुठला संघ असेल सोमवारच्या दिवसामध्ये इथे दिमागदार प्रवेश करेल. आजच्या दिवसात अव्वल संघ कुठला ठरेल. इनफील्डच्या वरून खेळतोय, कपर ड्राईव्ह पाहायला म्हटलं, त्यापूर्वी क्षेत्रक्ष पुढे सरसावले जात आहेत. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. दुहेरीने धावफलक पुढे जाईल, धावसंख्या 17 धावा, या धावफलकार पाहायला मिळतात. अजूनही 2 चेंडू असतील. षटक क्रमांक तिसरं मार्गस्थ आहे. एका बाजूने बंटी, 3 चेंडू फेस केल्या, 3 धावा खेळताना. उमेश अजूनही नॉन स्ट्राईक इंटर जरूर आहे. अखेर टप्प्याचा चेंडू दिशाने गोलंदाजी होते वारंवार. धावसंख्या पुन्हा एकदा, धावसंख्या 1 ने पुढे जाते 18 धावा, धावफळकार पाहायला मिळतात. या एक एक धावा खूप महत्वाच्या असतील चंदनसार संघासाठी. धावा कशाही होत, धावा येणं हे खूप गरजेचं असेल. 18 धावा धावफळकावर. पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाज मार्क मिस्टर हितेश. इथे बाद होताना पाहायला मिळतोय बंटी बॅक टू द डगाबेट. 6 गडी बाद होत आहेत 18 या धावसंख्येवर. स्वागत असेल या क्रीडा नगरी मध्ये. धावसंख्या आपण पाहू शकाल 18 धावा, 6 गडी तब्बल बाद होत आहेत. इथे जिकिनी मात्र विचारतायत उद्या कुठला गट असेल. अजून एक चेंडू आहे, उद्या वैतरणा ब गट असेल. तब्बल 12 संघ असेल उद्याच्या दिवसामध्ये. तब्बल 12 संघ उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. वैतरणा ब गट जरूर आपण पाहू शकाल. धावसंख्या 18 धावा, धावफळीकार 6 गडी बाद होतात. शेवटचे 60 चेंडू असतील. 7 चेंडूवर किती धावा कुठल्या जातील. पुन्हा एकदा क्या बात ते अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न निर्धावच्या स्वरूपात. 3 षटकाची समाप्ती होतय. शैवी 26 चंदनसार हा संघ. 18 धावा, 6 गडी बाद. यश दिजे आराये हो सारे ची ताकत अध्यक्ष विजय दादा घर ते ये सारा पोरा ची तो हिम्मत है आये जग पिंट्या दादा घर ते आमचा पाटी राखा आये हो चान काशीनाथ शेट पाटील आमचा पाटी राखा आये हो चान. चला शेवटचं षटक असेल. धावसंख्या 18 धावा, 6 सरसरी खेळताना पाहायला मिळतो चंदनसार हा संघ. 18 चेंडूच्या समाप्तीकडे 18 धावा फलकावर. क्या बात है, हा खूप धावा महत्वाचा असतील. क्लास फटका पाहायला मिळतोय. 1 बाउंड सी मार्शा पार हा येतोय चौकार. चार दमशी धावफलक पुढे जातोय. तब्बल 22 धावा, धावफलकार पाहायला मिळत आहेत. आणखीन अपेक्षा असेल उमेश कडनं. न्यू बॅट्समन एका बाजूने सौरभ. अजूनही 5 चेंडू असेल. 5 चेंडूवर तुम्हाला प्रहार करावा लागेल. सुपर गोलंदाजी पाहायला मिळतं. एक धाव परिपूर्ण असेल. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न असेल का. आता मात्र जोखीम पत्करत नाहीये. तिथे सॅक्रिफाईस करण्यासाठी भाग पाडलं जाते आणि
बात होतोय तर कोण बात असेल एकंदरीत उमेश बात होताना पाहायला मिळतायत स्ट्राईक सोडले नव्हते एकंदरीत आपण पाहू शकाल आणि बात होतोय मिस्टर उमेश शेवटचे चार चेंडू असतील तत्पूर्वी जाऊया डीजे ऑपरेटर आमचे सज्ज असेल जन उत्कर्ष पाटील सकार्य दिपेश मात्रे सकार्य दिपेश मात्रे सकार्य दिपेश मात्रे मनीष घर जय भोई रे सकारी नव्या दमाचा सकारी नव्या दमाचा सकारी नव्या दमाचा धन्यवाद सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत असेल या क्रीडा नगरीमध्ये आई जीवतानी मैदान आपण पाहू शकाल एक सुसज्ज मैदान पाहायला मिळतंय आणि एक चांगलं आयोजन जरूर पाहायला मिळतंय गोलंदाज मार्ग पुन्हा एकदा धनंजय यावेळेस मात्र हवाई सफर करण्याचा प्रयत्न मिस्टाईन स्टोक क्षेत्रक्षक झेल खाली येते कुठल्याही प्रकारची चूक मात्र करत नाहीये तब्बल आठवा गडी बाद होतोय केबीसी या धावसंख्येवर चला नेक्स्ट फुलंदाज लगेच मैदानाच्या आतमध्ये जा धन्यवाद विपुल जातो मैदानच्या आतमध्ये धावसंख्या 23 धावा फलकार पाहायला मिळतात तब्बल 8 गडी बाद होत आहेत ऑल आउट केली जाईल का चंदन सा टीम की मात्र धावा कुठल्या जातील शेवटच्या चेंडू पर्यंत अजूनही 3 चेंडू असतील शेवटचे 3 चेंडू असतील धावसंख्या 23 धावा फलकार पुन्हा गोलंदाज गेले मार्क वर बॅटची एज लागली जाते तत्पूर्वी भाग मिल्का भागची आठवण येताना चेंडू सरळ निघून जाईल का आणि क्षेत्ररक्षण होतय तत्पूर्वी 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातात दुहेरीने धाव फलक पुढे जातोय धावसंख्या 25 धावा या फलकावर शेवटचे 2 चेंडू असतील 2 चेंडूवर 4 धावा तरी येतील का हा प्रश्नचिन्ह असेल 4 धावा आल्या तर 31 धावा लागतील आणि 23 धावांचा लक्ष असेल मात्र 4 धावा आल्या तर जर आणि तरचा हा प्रश्न असेल पुन्हा एकदा गोलंदाज गोली मार्क वर सज्ज होतोय शेवटचे 2 चेंडू असतील एक धाव तर परिपूर्ण असेल वेगाने क्षेत्ररक्षक पुढे येते फंबल होत आहे त्याचा फायदा घेतात आणि 2 धावा कंप्लीट केल्या जातात क्या बात आहे धाव संख्या जाऊन पोहोचतोय 27 धावा या फलकार पाहायला मिळतात शेवटचा चेंडू असेल या इनिंगचा धाव संख्या 27 धावा 8 गडी तब्बल 5 चौकार षटकार येईल का आता अपेक्षा वाढल्या असतील शेवटचा चेंडू असेल धाव संख्या 27 धावा हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न जरूर केला होता चेंडू आमच्या दिशेने व्यासपीठाच्या दिशेने येतोय सरळ चेंडू निघून जातोय सीमा शपात चौकार तर धावसंख्या आपण पाहू शकाल तब्बल 31 धावा आणि 32 धावांचं लक्ष असेल विजयासाठी तर लगेच क्षेत्ररक्षणाने आपण जायचं आहे 32 धावांचं लक्ष असेल विजयासाठी ऐकूया तत्पूर्वी एक स्वांग छोटा हा पक्ष त्यांचे विकासावरती लक्ष तिने आमदार कर्तव्य दक्ष विरोधकांना करतील भक्ष कितीही आले तरी हा साऱ्यांना पुरून उरणार हाय पुरून उरणार हाय चला क्षेत्ररक्षण सजून घ्या आणि 2 फलंदाज लगेच मैदानाच्या आतमध्ये जातील 32 धावांचं लक्ष आहे विजयासाठी एकंदरीत 8 ची सरासरी प्रतिषटक तुम्हाला इथे मेंटेन करावी लागेल
चला दोन सलामी लगेच मैदानाच्या आतमध्ये जातील. दोन पंच आमचे सज्ज आहेत. श्रीकांतजी भोई सर, जयजी मोरी सर जरूर पाहायला मिळतायत पंचांच्या भूमिकेमध्ये, कारण रणनंत्या रखरखत्या उन्हामध्ये चांगली पंचांची भूमिका जरूर पाहायला मिळाली. आजच्या दिवसात सलग तीन दिवस आपण जरूर पाहतायत. चला दोन सलामी लगेच मैदानाच्या आतमध्ये जातील. 32 धावांचं एक छोटस लक्ष आहे, मात्र विकेट टेकिंग जर गोलंदाजी केली ज्याप्रमाणे पहिल्या इनिंग मध्ये गोलंदाजी झाली तशाच प्रकारची गोलंदाजी केली तर शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच रंगू शकतोय, कारण क्रिकेट आहे अनिश्चितेचा खेळ याला म्हणतच जातोय. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाताना आपण पाहू शकाल. 32 धावांचं लक्ष आहे विजयासाठी, 8 ची सरासरी प्रतिषटक असेल. कबातून सिद्धेश जाधव ज्याने मात्र आजच्या दिवसात विस्फोटक खेळी पाहायला मिळाली. 50 धावा कंप्लीट केल्या गेल्या आणि बाप्पा मोदी संघाला मात्र परतीचा प्रवास जरूर पाहायला मिळाला. मार्को गोलंदाज मिस्टर श्रेयस जरूर पाहायला मिळतोय. कंजूसी गोलंदाजी केली जाईल का, कारण बँक बॅलन्स तुमच्याकडे कमी आहे, खर्च तुम्हाला इथे कमी करावा लागेल. 24 चेंडू आणि 32 धावांचं लक्ष असेल विजयासाठी. एक चांगलं दर्जेदार आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय उद्याच्या दिवसात. आपण पाहू शकाल वैतरणा ब गटांना मात्र प्राधान्य दिलं गेलं आहे. एका बाजूने सिद्धेश तर दुसऱ्या बाजूने आकाश. मागच्या मॅच मध्ये दमखम दाखवला होता या फलंदाजाने. 32 धावांचं लक्ष असेल, एकंदरीत विस्फोटक फलंदाज आहे. तर विनोदजी पाटीलला मात्र एक सुवर्ण संधी आहे, जरा सॉरी अमितजी पाटीलला संधी आहे इथे. पहिल्या चेंडूवर विकेट स्टॉप तर करतो, क्या बात आहे. बघा धावसंख्या कमी जरी आहे तरी आम्ही हार मानणार नाहीये. पहिल्या चेंडूवर विकेट स्टॉप तर करतोय आणि तोही कोणाचा असेल, मिस्टर सिद्धेश गोल्डन डकचा शिकार ठरतोय. बड़ी मछली जाल में फसते हुए. जीवदानिया मैदानिया रंगणार क्रिकेटचा खेळ, आई जीवदानिया मैदानिया रंगणार क्रिकेटचा खेळ. येगास बडा चषक यो आमचा, आई लय पॉवरफुल. येगास बडा चषक यो आमचा, आई लय पॉवरफुल. यश जी धन्यवाद, सर्वांचं सहर्ष स्वागत असेल. अमितजी पाटील साहेबांना मात्र बक्षीस लावलं जात आहे विनोदजी पाटील साहेबांच्या माध्यमातून. खूप प्रेम आहे त्यांच्यावर. त्याने जर षटक फेकला आणि विकेट्स प्राप्त करतायत तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज. क्या बात आहे, खूप प्रेम आहे त्यांच्यावर. त्यांची इच्छा आहे तुम्ही या, मात्र खूप सामनाही खूप महत्वाचा असेल, कारण माझा गाव जिंकला पाहिजेत, माझा संघ जिंकला पाहिजेत ह्याला प्राधान्य देत आहेत. 1000 रुपये काय मी कधीही कमवू शकतोय. तर धावसंख्या आपण पाहू शकाल, 0 धावसंख्या, 1 विकेट प्राप्त करतोय. क्या बात आहे, चांगली स्टार्ट जरूर मिळवून देतोय. बँक बॅलन्स कमी आहे तरी आम्ही हार मानणार नाहीये. फक्त 32 धावांचं लक्ष असेल विजयासाठी. सिद्धेशला मात्र बॅक टू द डगआउटचा रस्ता मात्र जरूर दाखवला. सुपर झेल टिपला गेला. पुन्हा एकदा गलून दासगुल मार्क वर मिस्टर श्रेयस. पुन्हा एकदा हवाई फायर करण्याचा प्रयत्न इथे. हवाई फायर झेल टिपण्याची संधी असेल आणि हा जर झेल टिपला असता नक्कीच प्रेशर बनवता आलं असतं. मात्र जर त्याला थारा नाहीये, उलटा झेल टिपणं खूप अवघड असतंय. तर धावसंख्या 2 ने पुढे जात आहे. श्रीगणेशा केला जातोय तो आगाशी या संघाचा. 2 धावा 1 गडी बाद. झेल टिपावा लागेल तुम्हाला, मेहनत करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये, कष्ट करावे लागतील, परिश्रम करावे लागतील, कारण वनडेचं तिकीट पाहिजे असेल तर आता तुम्हाला मेहनत करावी लागेल, कष्ट करावे लागतील. पुन्हा एकदा गोलंदाज मार्क वर मिस्टर श्रेयस. क्या बात आहे, चेंडू पडल्यानंतर आतमध्ये येताना जरूर पाहायला मिळाला. इनस्विंग चेंडू जरूर पाहायला गेलाय आणि थोडासा चकित केलंय फलंदाजांना. धावसंख्या आपण पाहू शकाल स्थिर आहे. 3 चेंडूचा खेळ होतोय. धावसंख्या 2 धावा या फलकावर.
पुन्हा एकदा वाईट चेंडूचा इशारा, पंचांना वॉर्म अप करण्याची संधी प्राप्त होतोय संध्याकाळच्या सत्रामध्ये. धावसंख्या एक ने फ्लाय होईल, 3 धावा या फलकार पाहायला मिळत आहेत. जेव्हा कोरोना आला होता तेव्हा मात्र रोग प्रतिकारक शक्ती वाढवा असं वारंवार म्हटलं होतं आणि वॉर्म अप करत जा, शरीरासाठी चांगला आहे. धावसंख्या आपण पाहू शकाल 3 धावा 1 गडी 5. पुन्हा एकदा गोलंदाज गेले मार्क वर, प्लेइंग फॉर्म बॉडी अभि शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न, विकेट किंवा थोडीशी चूक करतायत आणि एक धाव असेल बाईच्या स्वरूपात, जरूर पाहायला मिळतंय. बाय पंजा दाखवला की काँग्रेसची आठवण येतंय. धावसंख्या आपण पाहू शकाल तब्बल 4 धावा या फलकावर. ज्यापासून मोदी सरकार आलंय तेव्हापासून मात्र काँग्रेसचं मात्र नामानुशान थोडस कमी पाहायला मिळतंय प्रभाव, मात्र तो राजकारणाचा विषय आहे. धावसंख्या आपण पाहू शकाल 4 धावा या फलकावर पाहायला मिळतात. इथे कुठेतरी चूक केली जाते की काय असं म्हणावं लागेल. स्विचचा फटका खेळण्याची संधी प्राप्त केली होती मात्र गोलंदाजी मात्र सुपप चेंडू फेकला गेला निर्धावच्या स्वरूपात, चेंडू पाहायला मिळतो शेवटचा चेंडू आहे. इथे गोलंदाजचं कौतुक करावं, शेष सुपप गोलंदाजी पाहायला मिळतंय. शेवटचा चेंडू असेल, धावसंख्या 4 धावा याचा फलकार पाहायला मिळतायत. पुन्हा एकदा एक क्लास फटका, दर्जेदार चेंडू निघून जातोय एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून, हा येतोय दमदार षटकार. अध्यक्ष विजय दादा घरते, अध्यक्ष विजय दादा घरते, अध्यक्ष विजय दादा घरते, हे साऱ्या पोरांची तो हिम्मत, हाय जग पिंड्या दादा घरते, हाय जग पिंड्या दादा घरते. धन्यवाद सर्वांचं, पुन्हा एकदा सहर्ष स्वागत या क्रीडा नगरीमध्ये. आई जीवतानीच हे मैदान आपण पाहतोय, सुसज्ज असं मैदान. 18 चेंडू 22 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. तुम्हाला विकेट प्राप्त करावे लागतील कारण असं पाहिलं तर 3 चेंडू मागे 18 धावा येत आहेत आणि एक चौकार म्हणला तर मॅच फिनिश होऊ शकते, 4 चेंडूमध्ये मॅच फिनिश होऊ शकते. तुमच्याकडे 18 चेंडू आहेत आणि 22 धावांची आवश्यकता आहे, विकेट टेकिंग गोलंदाजी करावी लागेल. मॅजिकल गोलंदाजी केली जातील का, केली जाईल का गोलंदाजी मार्फत गोलंदाज. पंटी येतोय गोलंदाज मार्कवर, 18 चेंडू आणि 22 धावांचं अजूनही लक्ष असेल विजयासाठी. पंटी येतोय गोलंदाज मार्कवर, चांगली गोलंदाजी हाताळेल का, रोखावं लागेल आकाश आणि भावेशाला. भावेशने मात्र शेवटच्या चेंडूवर दमखम दाखवला गेला आणि षटकार जरूर पाहायला गेला त्यांच्या बॅटमधनं, कारण 5 चेंडू सुरेखरित्या फेकले होते, फक्त 4 धावा खर्च केल्या होत्या. शेवटच्या चेंडूवर षटकार आला आणि धावसंख्या 10 पोहोचवली गेले. 18 चेंडू 22 धावांची आवश्यकता. बंटी गोलंदाज मार्क वर येतोय, डब्ल्यू शोधावा लागेल गोलंदाजाला. पुन्हा गोलंदाज गोलंदाज मार्क वर शफल होऊन खेळला जातो आणि चेंडूला मात्र पाठवलं जात एक देखरा फटका 6 धावांसाठी. नेहमी करतोय विनय पाटील माझी नगर सेवक, विनय पाटील माझी नगर सेवक, विनय पाटील माझी नगर सेवक, अडचणी तीन भोईर दादाची, सातही लाखाची एक, सातही लाखात. तर धावसंख्या आपण पाहू शकाल तब्बल 16 धावा या फलकार पाहायला मिळतात. पुन्हा एकदा गोलंदाज मार्क, मिस्टर बंटी कम बॅक करावा लागेल गोलंदाज मार्क वर, जरूर पाहायला मिळतोय मिस्टर बंटी. पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, इंटू द गॅप आणि चेंडू सरळ निघून जातोय सीमारेषा पार, हा येतोय चौकार. तपसंख्या आपण पाहू शकाल तब्बल 20 धावा या फलकावर, 12 धावांची आवश्यकता आहे. कोण वाजवणार मैदानच्या आतमध्ये शिट्टी आणि टाळ्या, 12 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. तपसंख्या 20 धावा या फलकावर, 16 चेंडू आणि 12 धावा. गोलंदाजा रोखावा लागेल ते फलंदाजांना, क्या बात है, हा येतोय षटकार आणि दाखवून देतोय आम्ही जिंकणार आकाशी संघ. अजून करेल का एमएस धोनीची आठवण करून देईल का. पण एकदा बंटी गोलंदाज मार्क वर,
दिमेश टाइम स्टोक पाहायला मिळतोय. तर क्षेत्रक्षक आहे, चांगलं क्षेत्रक्षण करत आहे. धावसंख्या एक ने पुढे जात आहे 27 धावा. या फलकार पाहायला मिळत आहेत. 5 धाब्यांची आवश्यकता आहे विजयासाठी. आता भावेश्वर जबाबदारी आहे, मॅच फिनिश करेल का भावेश. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. एक धाव परिपूर्ण असेल. लिपचे क्षेत्ररक्षक पुढे येत आहेत. धावसंख्या एक ने पुढे जाते 28 धावा. तो फुलकार पाहायला मिळतात. 4 धावांची आवश्यकता असेल विजयासाठी. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ आहे. शेवटचा चेंडू 13 चेंडू. 4 धावांची आवश्यकता. गोलंदाज गोल मार्कवर. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. तत्पूर्वी एक धाव इथे कंप्लीट केली जाईल. धावसंख्या 2 षटकाच्या समाप्ती अखेर. 29 धावा या फलकार. 12 चेंडू. 3 धावांची आवश्यकता. चला 12 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता असेल. चला अमितजी येतील का गोलंदाजीवर. एक विकेट प्राप्त करतायत. तर विनोदजी पाटील साहेबांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. एक हजार रुपयाचा कॅश प्राइज विनोदजी पाटील साहेबांच्या माध्यमातून असेल. आणि मेडन ओव्हर फेकले तर आणखीन पैसे येतील. 12 चेंडू 3 धावांची आवश्यकता. इथे स्टायलिश फिनिश करताना आणि आगाजी संघ मात्र सोमवारचं तिकीट कन्फर्म करतोय. अभिनंदन अँड हार्ड लक शेवी 26 चंदन सारा संघ. चला हस्तांदोलन करायचं आहे, लक्षात घ्या. चला मॅन ऑफ द मॅच असेल मिस्टर हितेश मेहर.